It would have been. Oh, c'est qui? शकता माझ्या आजूबाजूला मी तर पियालो पूर्ण जंगल 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 का बोल रहे तुम्हें कहा बोल रहे हाँ बोल रहे थे। गुड इवनिंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। आज आम्ही लोक निघालोय साताऱ्यासाठी। सो आमची पॅकिंग वगैरे झाली आणि तुम्ही बघू शकता मी पण ड्रेसिंग फुल रेडी आहे। बस आमचे दोन तीन मित्र आहे, ते काम संपवून लगेचच 1 वाजेपर्यंत पोहोचतील। सो आपली राईड स्टार्ट होईल 1:30 to 2:30 पर्यंत। सध्या आम्ही काय काय पॅकिंग केली आहे आणि आम्ही काय काय आमच्या सोबत लगेच घेऊन चाललोय ते मी तुम्हाला दाखवतो लगेच। माझी एक लॅपटॉप बॅग, एक माझ्या मित्राची लगेज बॅग, त्याच्यात त्याचे कपडे आहेत, यात माझे कपडे आहेत, ही माझ्या गोप्रोची बॅग, हे ग्लव्स 2, हे लगेज बांधायला बंजी कॉर्ड, हे रिफ्लेक्टर आणि 2 हेल्मेट। चलो एंटर सुहास, ऑल सेट रेडी। चलो पप्पा ये तो, चलो मम्मी, संदेश, विकास, सागर, मोरिया मोरिया रेडी टू गो गाइस। मोरिया मोरिया now we are heading towards Vasai Phata. So we are grouped in 3, so 3 bikes and 6 people. पाणी टाकतोय तर दूर निघतोय पूर्ण सायलेन्सर वर। बाकीचे बॉटल दिसत असेल कि नाही माहित नाही। आमचे रायडर मागे राहिलेले 2 जण आता आलेत। आम्ही हरवलो होतो, आता सगळे भेटले, आता सोबत इथूनच जाऊ सीधा लोणावळा आणि मग लोणावळ्याला सेकंड स्टॉप घेऊ। पहिला स्टॉप आपण घेतलेला पेट्रोल पंपवर, आता सेकंड स्टॉप असेल आपला लोणावळ्याला, चाय पिऊ तिथे आणि मग आता तिथून राईड सुरू करू। सकाळची 5 वाजता ती चायची चक्कर लागला, कडक एकदम। आपण कुठे चाललोय आता? आता आम्ही चाललोय बॉटलमध्ये पेट्रोल टाकायला चाललोय आणि आता इथे बघूया पहिला पेट्रोल भेटतो का। आमच्याकडे 2 गाड्या आहेत, एक NS आहे आणि एक पल्सर आहे। त्यांच्या टाक्या तर मोठ्या आहेत पण आमच्याकडे एक अजून गाडी आहे जी 5.8 लिटरची टाकी आहे त्याला आणि त्याचं पेट्रोल फट 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 समजतंय ना, तसंच संपतं ते। तर आता आम्ही बघतोय आम्हाला बॉटलमध्ये पेट्रोल भेटलं तर आमचं नशीब चांगलं, नाही तर मग इथूनच टाकी फुल करून जावं लागेल। आणि पुढे कदाचित भेटलं तर पेट्रोल पंप, नाही तर मग आम्ही लटकायचं द्या आम्हाला। आणि एक गोष्ट सांगू का, आम्ही ऑलरेडी नालासोपारामध्ये रिजेक्ट झालोय पेट्रोल बाटलीत भेटलं नाही आम्हाला नालासोपारात, तर आता इथे ट्राय करूया बाटलीत भेटतं का। आणि आम्ही एवढं बगबग केली, आम्ही एवढे उत्सुकतेने तिथे बॉटल घेऊन गेलो आणि आमच्यात फटका झाला। तिथे सरळ तो नाही बोलला इथे बॉटलमध्ये पेट्रोल नाही भेटणार, कदाचित मला वाटतं या साईडला तर भेटणारच नाही पेट्रोल, आम्हाला लोणावळा सिटीमध्ये जावं लागेल पेट्रोलसाठी। तुम्हाला अपडेट भेटत राहील, टेन्शन नका घेऊ। अभि आम लोग यहाँ से चाय पी के निकल रहे। चलो इन लोग का मजाक मस्ती तो चालू रहेगा। हम लोग जाते हैं सनराइज देखने लोनावला हिल टॉप, अलीबाग जीएमटीटी, और हम लोग जा रहे हैं पुणे स्ट्रेट।
बट वी आर नॉट स्टॉपिंग हियर, वी आर जस्ट गोइंग अहेड टू आवर डेस्टिनेशन. यस GoPro GoPro. आपल्याला लोणावले तर वरचा पॉइंट नाही भेटणार, मग हायवे नी गेलो की. खंबाटकी घाटला 5 किलोमीटर खंबाटकी घाट आहे. एवढे थकलोय आम्ही, ऊन पण एवढं लागलं, सावली बघूनच उभं आहे. सो आता बघू शकतात आमची माझी गाडी इथे उभी आहे, मी माझ्या फ्रेंडची तिकडे आहे, म्हणजे आम्ही 14 जण इथे आहे आणि 2 फ्रेंड होते त्याच्यामध्ये पुढे निघून गेले. सातारा बस डेपोला आमची वाट बघते. सो अजून आम्हाला 40 किलोमीटर क्रॉस करायचं आहे इकडे. बघा ते किती टाईम क्रॉस होतं सर, भरपूर वैतागलो आहे आम्ही पण आणि ऊन पण खूप लागतो. परत संध्याकाळी कॅम्पिंगसाठी पण निघायचं आहे. सातारा बस डेपोला जाऊनच तिथे मग भेटतो. लाखात एक आळशी माणूस हे तिघ एवढे फ्रेश दिसत आहेत, म्हणजे हे लोक झोप काढून आलेले. अरे आम्ही तिघ एवढे टायर्ड आहेत कारण आमची झोप झालेली नाही आणि आम्हाला झोपायचं आहे. कारण मुंबई पासून तर आम्हीच ड्राईव्ह केलंय कारण घरापर्यंत ड्राईव्ह करतो.
आम्ही आता इकडे आलोय पटण्याच्या पुढे, तर तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला मी तर पियालो, पूर्ण जंगल जंगल जंगल, चांगलं पाणी होतं ते आणि आतमध्ये रे हा घाट रस्ता। माझ्या बाईकवर बसलेला आहे एनएसवर, तो जाम वैतागला आहे, तो तिकडे झोपला आहे रस्त्यावर। रात्री येताना एवढी थंडी वाजली होती आणि तो आजारी पण येतो, सर्दी झाली आहे, तरी पण आला आहे आमच्यासोबत। अरे रस्ता विसरलो मी, रस्ता विसरलो। त्याला जर कोण ओळखत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पटापट। मराठी ब्लॉग आहे, रेडिओ बोत बस। तीन पायाच्या जागेत एवढी लांबडी गाडी कशी फिरवायची आपण? मी तेवढ्यामध्येच फिरवली गाडी।